तर विजय शिवतारे आणि दत्तात्रय भरणे यांच्यात भेट झाली. मुख्यमंत्र्यांसोबत बोलून विधानसभेची जागा निश्चित करू असं भरणे यांनी शिवतारे यांना आश्वासन दिलंय. मात्र विधानसभेची उमेदवारी नको, लोकसभा लढवणारच, यावर शिवतारे ठाम आहेत. शिवतारेंनी भरणेंचा प्रस्ताव धुडकावलाय. बारामती लोकसभा लढवण्यावर विजय शिवतारे हे ठाम आहेत. त्यांनी दत्तात्रय भरणे यांचा प्रस्ताव धुडकावलाय. विधानसभेची नाही तर मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. त्यामुळं बारामती लोकसभेतील रणसंग्राम आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतारे हे तिसरे उमेदवार असणार आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत. रोहन, विजय शिवतारे हे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतील रंगत अद्यापही कायम आहे. नक्कीच, अगदी. खरं तर गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे यांना म्हणण्याचे प्रयत्न जे आहेत ते मोठ्या स्तरावरती होत असताना पाहायला मिळतात. अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील विजय शिवतारेंची जी आहे ती समजूत काढण्याचे प्रयत्न अनेकदा केलेले आहेत, परंतु विजय शिवतारे जे आहेत ते कोणाचंच ऐकत नाही आहेत आणि बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार यावरती ते ठाम आहेत. खरं तर काल विजय शिवतारे इंदापूर दौऱ्यावरती गेलेले होते आणि यावेळेस त्यांची जी आहे ती दत्तात्रय भरणे यांच्यासोबतची भेट जी आहे ती एका वागलं पाहिजे, संयमाची भूमिका घेतली पाहिजे आणि महाविधर्म आपण सगळ्यांनी मिळून पाळला पाहिजे. आपण सुमित्राताईंचं काम जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केलं पाहिजे. अशा प्रकारचं बंड पुकारणं योग्य नाही, अशा प्रकारची विनंती जी आहे ती दत्तात्रय केलेली आपल्याला समजते. अतिशय विश्वस्त सूत्रांनी की ही जय महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर विजय शिवतारेंनी देखील प्रत्युत्तर दिले. दत्तात्रय भरणेंना त्यांनी यावेळी दिलेलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता माघार घेणार नाही, अशा प्रकारची प्रत्युत्तर जे आहे विजय शिवतारेंनी दिलेलं आहे. तसं दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, आपण उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, दादांसोबत चर्चा करू आणि तुमची पुरंदर विधानसभेचा मार्ग जो आहे तो सगळ्यांनी एकत्रित बसून तुमच्यासाठी मोकळा करून देऊ, अशा प्रकारे. रोहन, तुझा आवाज पोहोचत नाहीये. तुर्तास धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल. तर विजय शिवतारे हे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळं महायुतीमध्ये त्यांना मनवण्यासाठी बारामती लोकसभा निवडणूक लढवू नका यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा ज्यावेळेस या दोघांची भेट झाली त्यावेळेस तुम्हाला विधानसभा देऊ, लोकसभा लढू नका असं म्हटलंय. मात्र विजय शिवतारे हे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. मात्र विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र यावरून तू तू मैमय सुरू आहे.